रसिको नमस्कार. रंगकंथ कलासक्तना 40 गावच्या यूट्यूब चॅनलसाठी आज एक अनोखी कथा आपल्यासमोर मी सादर करतोय. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं उपलब्ध झालेली कथा नेहमीप्रमाणे लेखक अनामिक आहे, पण मला असं वाटतं या कथेतील सूत्रधार तुम्ही, मी आणि समाजातला प्रत्येक गट आहे किंवा तो असला पाहिजे. पाहूया भिकुसा शेठ. ही साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट. सकाळी 6-साडेसहाची वेळ. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्याला बसस्थानकावर सोडायला गेलो होतो. वाटेतच मित्राचं दुकान. येता येता त्याच्याकडे डोकावतो असं म्हटलं. आमचा हा मित्र सकाळी 6-15 दुकान उघडतो आणि दुकान म्हणाल तर चालतंय कसलं, जोमाने पळतंय म्हणाल. बाकी नीचे दुकान उपर मकान, जनरल कम किराणा, दूध ब्रेड बटर अंडी केक बिस्किट आणि त्यात घडीच्या पोळ्यांसाठी सकाळपासूनच गर्दी. मी दुकानापाशी पोचलो. समोरचा डांबरी रस्ता हे समोरचा तो तुकडा अतिशय छान झाडून घेतलेला. पायरीपाशी पाण्याची स्टीलची रिकामी बालदी. मित्रानं त्या रस्त्यावर पाण्यानं छान पाण्याचा सडा घातला होता. पाण्याचा छान ओलेता वासही येत होता. पायरी समोर वहिनी छान रांगोळी काढत होत्या. मी दुकानात शिरलो. पाठोपाठ वहिनी सुद्धा शिरली. ती घरात गेली. 5-10 मिनिटं आमच्या सहज गप्पा झाल्या. मग बेल वाजली. दुकानातला मुलगा वर जाऊन चहासाठी ट्रे घेऊन आला. ही बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे. घुटक घुटक चहा घेतला. एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला. पांढरा शुभ्र पायजमा, पांढरा बंडीसारखा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी. नमस्कार मालक, कसे आहात? मित्र लगेच उठला. काउंटरवरची फळी उघडून त्यानं त्यांना आत घेतलं. बसायला खुर्चीही दिली आणि पटकन वरची बेल दाबली. 5 मिनिटात पुन्हा चहा. मनात विचार आला, एकंदरीतच ही वडील असामी असावी. मालक एक विनंती आहे, वहिनी रोज पायरी पुढे रांगोळी काढते, तू देवाला हार पुरं घालतोस, उदबत्ती लावतोस, प्रसन्न वाटत, पण तू रोज बालदीवर पाणी मारतो ना रस्त्यावर. ते नको करचं बाबा, पाणी वाया जात अशा. अरे पाण्यामध्ये जीव असतो, पाण्यामध्ये देव असतो. आमच्यासाठी या देवाचा अपमान नका करा माऊली. पुढे 5-10 मिनिटं गप्पा मारून पाहुणे निघून गेले. कोण रे? अरे तू ओळखलं नाहीस? नाही बॉ. अरे हे भिकुसा शेठ. अरे चोपडा ज्वेलर्सचे मालक. एकदम सज्जन माणूस. सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष. शून्यातनं विश्व निर्माण केलंय सगळं. अरे MG रोडवरची मोठी पिढी यांचीच. उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच. घनो चोखो धंदो बाबा. पण म्हाताऱ्याला वेळ लागलाय ना, ते असं की सकाळ सकाळ गावभर हिंडत असतो. कुणी दुकानापुढे सडा घालताना दिसला की हा जुळून उभा राहतो, पाणी वाया घालू नका म्हणतो. लोक तेवढ्यापुरतं ऐकतात. तो पुढं गेला की पुन्हा रस्ते ओले. तुला आपला गाव कसा आहे माहितीये ना? बहुतेक नळांना तोट्याच नाहीत. पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात. शेकडो लिटर पाणी वाया जातं. भिकुसा शेठच्या चुलत भावाचं हार्डवेअर शॉप आहे दुकान गावात. मग भिकुसा शेठ एक पिशवी असते त्यांच्या हातात. त्या पिशवीत पाना आणि तोट्या. वाहतं पाणी दिसलं की हा तिथे जातो, तोटी लावून देतो अगदी स्वखर्चानं. अरे मान्य आहे की पाणी वाया जातं, पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते, जरा गारवा येतो. हे याला कोण सांगणार? बरं इथं पाणी वाचलं तर तिकडे दुष्काळी भागात ते कसं पोचणार आहे? काय म्हाताऱ्याची सटकली नुसती. मला हे माहीतच नव्हतं, पण यात एका स्टोरीचा वास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला मी गाठला. तो आणखीन एका दुकानात शिरला होता. सकाळी दुकानापुढे पाणी नका मारू. त्याची अर्जव, त्याची विनवणी, त्याच्या हातातली पिशवी, तोट्या,
सगळं रेकॉर्ड केलं आणि दिलं न्यूज चॅनलला पाठवलं, पेपरमध्ये छापून आलं, म्हातारा एका रात्रीत फेमस झाला, तरीही बदलला नाही, रोज प्रभात फेरी चालूच. आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली, डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले, उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं. न्यूजवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं, त्याचा छोटासा इंटरव्ह्यूच केला. ढसा ढसा रडला माता. मारवाडातलं गाव होतं माझं, पण एकदम कोरडं ठाक, पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई आणि आई बरोबर मीही, एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा, पाण्यात देव दिसायचा हो. इथली उधळ माधळ बघितली की जीव तुटतो माझा, मला पता आहे. माझ्या माघारी माझी लोक टिंगल करतात, पण 10 पैकी 1 माणूस तरी ऐकतो, मग झाला ना माझा काम. त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला त्या म्हाताऱ्याच देव दिसू लागला. मागच्या महिन्यात गावी गेलो होतो, अगदी बऱ्याच वर्षांनी. पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो अगदी सकाळ सकाळ. एकदम आठवण झाली, अरे त्या भिकुसा शेठचं काय झालं रे? अरे पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं. का रे? अरे झालं म्हणजे त्यांनीच बंद केलं, रिटायरमेंट म्हणणं. अरे उपनगरातला छान चाललंय, ते पोरं सांभाळतात. अरे काय बाबा, कोटीच्या कोटी उड्डाण आहेत त्यांची. म्हाताऱ्यानं त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही, डोंगर गावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं. बाया बापडांचे उन्हाळ्यात फार हाल व्हायचे रे, तिकडं नळाला पाणी आलं आणि इकडं म्हाताऱ्यानं डोळे मिटले. 2 मिनिटं कोणीच कोणाशी बोललं नाही. ग्रेट होता भिकुसा शेठ. कालचीच गोष्ट, सोसायटीत एक जण गाडीत होत होता, त्याला गाठला, हात जोडून विनंती केली, रोज नका हो दूध जाऊ, आठवड्यातनं एकदा दूध जा. त्याने ऐकलं, भिकूस झालो. एकदम भिकूसा आठवला. डोंगर गावचा नळ माझ्या डोळ्यातनं ठिपक्यायला लागला. मंडळी, तुम्हा सर्वांना खास विनंती, या कथेला लाईक नाही केलं तरी चालेल, पण सध्या उन्हाळा, थोडासा पावसाळा सुरू झालाय, तरीही पाणी थोडं जपून वापरा, ही माझी नम्र विनंती आहे.